आमच्या गावाचं पुनर्वसन करा अन्यथा आत्महत्येचा मार्ग पत्करू असा इशारा भद्रावती तालुक्यातील चेकबरांज येथील रहिवासी आणि ग्रामपंचायत सदस्य गिरीजाबाई पानघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. मागील 20 वर्षांपासून कर्नाटका एमटा कंपनीकडून तालुक्यातील बरांज येथील कोळसा उत्खननाचं काम चालू आहे, त्यामुळे परिसरातील गावाची समस्या वाढली आहे. या खदानी करता बरांज चेकबरांज आणि परिसरातील जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे, परंतु अजूनपर्यंत आमच्या गावाचं पुनर्वसन करण्यात आलं नाही. आमच्या मुलांना नोकऱ्या देण्यात आल्या नाहीत. सेक्शन 4 लावल्यामुळे आम्हाला आमच्याच जागेवर घर बांधायला परवानगी मिळत नाही. बँकांकडे कर्ज मागायला गेलं असता बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. घरकुल योजनेपासून वंचित राहावं लागतंय. खदानीतील स्फोटांमुळे घराला हादरे बसतात. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे आमच्या समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात, अन्यथा आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागेल असा इशाराही गिरीजाबाई पानघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. पत्रकार परिषदेला सत्यफुला राऊत आणि माजी ग्रामपंचायत सदस्य स्वीटी रामटेके उपस्थित होत्या. दोन गाव चेकबरांज आणि बरणमुखासा ह्या दोन गाव मिळून खदान चालू केली आहे, तरी पण त्यांचा कोणताही निर्णय काही त्यांनी घेतला नाही आहे. आम्ही यमटावाल्याकडे गेलो होतो, यमटावाले म्हणता का तुम्ही केपीशेटवाल्याकडे जाणार, केपीशेटवाल्याकडे गेलो होतो तुम्ही म्हणता बेंगलोरला तुम्ही पत्रव्यवहार करा, आणि त्यांच्यापर्यंत आम्ही टाकण्यात गेलं नागपूरला जा असे आम्हाला दिल्लीला जा असे म्हणून ते लोक आम्हाला सांगतात, आणि कोणताच निर्णय घेत नाही. आम्हाला हाताळून त्यांना नाही का आम्हाला वाटणं लावलं आहे. पण आता शेवटची एक माझी इच्छा आहे का मी एवढ्या वर्षाची निवडून आली, तसेच मी सदस्य पण आहे चेकबरांज मानोऱ्याची, तर माझी एक इच्छा आहे काहीतरी आता ह्या शेवटच्या याच्यात आपलं काहीतरी नाव कोणी घेतलं पाहिजे अशी एक माझी इच्छा आहे. आणि त्याने लवकरात लवकर निर्णय लावण्यात यावा आमचा, नाही लावला तर मी आपल्या जीवालाही उद्धार होणार आहे आणि करणार म्हणजे करणार. पहिले प्रथम सगळ्यांना माझा नमस्कार आहे, आणि मी चेकबरांज मानोऱ्याची राहणारी आहे. माझं नाव आहे गिरजाबाई मुरलीधर पानघाटे, तशीच मी सदस्य पण आहे त्या गावातली. तर माझे आमची इकडं म्हणण्याचं काम हे आहे का आता पत्र परिषद घेण्याचं, त्यांना म्हटलं होतं का 3 महिन्यात आम्ही कोणताही निर्णय घेऊ, तर 3 महिन्याच्या कालावधीत आम्ही 1 वर्ष होता तरी अजून कोणताही त्यांना निर्णय घेतला नाही. आणि त्यांना हे जर आम्ही निविडीओमध्ये टाकत आहोत किंवा पत्रामध्ये टाकत आहोत तर हे यांचं पाहूनच त्यांना कोणता तरी निर्णय जल्द लवकरात लवकर घेण्यात यावं. आणि बाकी कोणा रोजगार भेटत आहे रोजगार भेटत नसं नाही रोजगार भेटत तरी पण आमच्या गावाचं पुनर्वसन करणे म्हणजे करते. आणि जर नाहीच करणार पुनर्वसन ह्या जुन्या वर्षात चालू नाही करणार तर मी आपल्या जीवाला हानी करू शकतो असं एवढे आज माझ्यासोबत महिला आहे. मी खऱ्या सत्य परिस्थिती सांगतो, मी खोटं काही सांगत नाही. आणि नवीन वर्षात का जे होणार आहे ते मी करणार म्हणजे करणार. श्याम चटपल्लीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.